लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील, पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवंय याचा कानुसा दिनमाने जनतेच्या मनातून घेतलाय. राजकीय पक्षाकडून आता मतदारांना अनेक स्वप्न दाखवली जातात, मात्र पुणेकरांना नक्की काय हवंय ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कायदा आणि सुव्यवस्था, त्यामध्ये स्मार्ट पोलिसिंगसाठी प्रशिक्षित पोलीस बळ असावं, सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र यंत्रणा असावी, पोलीस दलात नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी आग्रही राहावं, तसेच आरोग्य आणि पर्यावरण याबाबतीत सुद्धा थोडीशी जागरूकता हवी आहे. दिल्लीप्रमाणे मोहल्ला क्लिनिक पॉलिक्लिनिकचं मॉडेल पुण्यात राबवावं, सर्व शासकीय रुग्णालयात समन्वयासाठी पुणे मेट्रोपॉलिटन हेल्थ क्लब असावा, महापालिकेचे दवाखाने आणि खाजगीकरण थांबवायला पाहिजे अशी पुणेकरांची अपेक्षा आहे. पाणीपुरवठा आणि भूजल व्यवस्थापन सुद्धा पुणेकरांना हवंय, त्यासाठी शहरासाठी खडकवासला प्रकल्पात वाढीव पाणीसाठा मंजूर करावा, तसेच पेशवेकालीन तलावांचं पुनर्जीवन करून या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा अशी पुणेकरांची अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा पुणेकरांचा अत्यंत महत्वाचा विषय आहे, त्यामध्ये PMP बसची संख्या वाढवावी, तसेच वातानुकूलित ई बस सेवा असावी, तसेच दोन्ही शहरात किमान 100 किलोमीटर BRT चे जाळे सुद्धा उभं करावं असं पुणेकरांची अपेक्षा आहे. आणि पार्किंगची जी सर्वात मोठी समस्या आहे ती सोडवण्यासाठी सुद्धा पुणेकर आग्रही आहेत. पुण्यात पार्किंग व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे, त्यासाठी चारचाकीसाठी सहजपणे पार्किंग मिळवाशी पुणेकरांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आता अनेक राजकीय पक्ष मतदारांना अनेक आश्वासनं देतील, मात्र पुणेकरांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, पुणेकरांना नेमकं काय हवंय, काय अपेक्षित आहे, आता आपण पुणेकरांकडनं जाणून घेणार आहोत. पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकरांना नक्की काय हवंय जाणून घेऊयात. मॅडम, आता लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? साधारण आत्ता लोकसभेचं बिगुल वाजतंय आणि सगळीकडे हा उमेदवार तो उमेदवार होतो. खरं तर आम्हाला सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की उमेदवार पारदर्शक व्यवहार करणारा असावा, त्याचं चारित्र्य स्वच्छ असावं आणि जनतेसाठी म्हणून तो कायम उपलब्ध असावा. असा उमेदवार असेल तर मग ते छान वाटतं की पुढे जायला, आणि त्याचं देशाप्रतीसुद्धा तेवढंच, समाज आणि देश ह्याप्रती पण तेवढंच प्रेम असायला हवं. आणि त्या ज्या काही कारभार करणारे, व्यवहार करणारे किंवा व्यवस्था आहे ती त्याची खूप पारदर्शक असावी की जनतेपुढे सगळं क्लीन चीट असावं. तुम्हाला काय वाटतं, कसं पुणेकरांना काय हवंय आता? आत्ता पुणेकरांना मला असं वाटतं की पाण्याचा प्रश्न जो आहे, नदी जी दूषित झालेली आहे तर ती दूषित नदी साफ केली पाहिजे, आणि मला असं वाटतं की ते सगळं स्वच्छ करून हवं आहे पुणेकरांना. आणि पुणेकरांच्या खडकवासला धरण म्हणा किंवा जी धरणं आहेत त्याला पुण्याचा पाणीपुरवठा योग्य होऊ शकतो, हे काहीतरी कुठे मध्ये हे होत आहे असं मला वाटतं की ते जर पाणीपुरवठा व्यवस्थित केला, हे जर दूषित होऊ दिलं नाही तर त्याचा फायदा सगळ्या पुणेकरांना मिळू शकतो. पाणी कपात वगैरे करावी लागणार नाही, एवढा पाऊस आपल्याकडे व्यवस्थित पडतो, हे मध्ये पाणी कुठे जातं, त्याच्यानंतर आत्ता हे जे कालवे फुटले गेले हे कोणाच्या दिरंगाईमुळे फुटले, आम्ही ज्यांना मतं देऊन आणतो त्या ते जे नगरसेवक आहेत, ते जे राजकारणी आहेत, त्यांनी हाही विचार करावा की आता आम्ही सजग झालेलो आहेत, आम्ही कोणाचंही ऐकून घेणाऱ्यातले राहणार नाही आणि त्याच्याबद्दल आम्हीही आवाज उठवणार आहोत. तर मला असं वाटतं की आता उमेदवारी दाखल करताना त्यांनी हाही विचार करावा की आपल्याला जर मत मिळालं तर त्या मताचा पूर्णपणे आपल्याला उत्तर द्यायला आपण सक्षम आहोत का, आणि तरच निवडणुकीला उभं राहावं, अन्यथा उभं राहू नये. बरं, आता काय समस्या आहेत पुण्यात असं तुम्हाला वाटतं की त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत? ॲक्च्युली माझ्या डोळ्यासमोर असं आहे की युवतींचा प्रश्न पण खूप गंभीर आहे. शाळेमध्ये पण लैंगिक अत्याचार होतोय, कॉलेजमध्येही रॅगिंग होतंय, ज्या ज्या ऑफिसेसमध्ये आहे तिथेही वेगवेगळे लैंगिकतेचे प्रश्न निर्माण केले जात आहेत. तर ह्याच्यावर सुद्धा आवाज उठवला गेला पाहिजे. ह्याच्यावर फक्त राजकारण्यांनी नाही तर हा जो मतदार बंधू भगिनी आहेत त्या दोन्हीकडून आवाज उठवला गेला पाहिजे. मी बोलले तर माझी नोकरी जाईल असं न करता मी बोलले पाहिजे, आणि तिच्याप्रती ती आपली कलीग आहे, त्याच्यापेक्षा ती माणूस आहे, म्हणून तिच्यावर तुम्ही अन्याय अत्याचार करणं जर थांबवलं तर या एका दृष्टीने सगळा भारत अतिशय सुजलाम सुफलाम नक्कीच होईल. बरं, आता तुम्हाला काय वाटतं की पुण्यात नेमके काय बदल करणं आता आवश्यक आहे? लोकसभेचं निवडणुकीचा बिगुल वाजलाय, त्यामुळे अनेक आता पक्ष तुम्हाला आश्वासनं देतील. एक तर आपण पाहिलं पाहिजे की पुण्यातल्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनतो आहे आणि गंभीर बनत जाणार आहे. नंतरचा एक जो आपल्याकडे निर्माण होणारा प्रश्न आहे तो पर्यावरणाचा आहे, तिसरा प्रश्न आहे तो वाहतुकीचा आहे, आणि चौथा प्रश्न आहे जीवनमरणाचा. म्हणजे इथे रोजगारच नाही आहेत आणि आपण रोजगाराच्या संध्या उपलब्ध करत नाही केल्यात असा
आपण सांगत असतो. आणि यापूर्वी ज्या लोकप्रतिनिधीं काम करायला पाहिजे होतं तेच काम पुढच्या लोकप्रतिनिधीं करावं अशी अपेक्षा आहे आता, कारण काम 70 वर्षात होत नाही आहे. तेच मुद्दे येत आहेत, जुनेच मुद्दे पुन्हा पुन्हा येत आहेत, म्हणून रोजगारांचा प्रश्न आहे. आता हातगाडीवाल्यांचं जर पाहिलं तर पथ विक्रेता अधिनियम 2014 हा कायदा आहे, पण देशातल्या कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये ह्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आणि त्याचे अंमलबजावणीच्या कामामागे पाठपुराव करण्याचं काम लोकसभा सदस्याचं असतं. एकदाही लोकसभा सदस्यांनी आपापल्या लोकसभा क्षेत्रात पाहिलं नाही. दुसरा मुद्दा यामध्ये असा येतो की आता रस्ते आपण मेट्रो करतो आहे किंवा BRT करतो आहे ह्यांनी हे प्रश्न सुटणार नाहीत, कारण मेट्रोनी जाणारा वर्ग वेगळा आहे, BRTने जाणारा वर्ग वेगळा आहे. आणि गरीब 70% जी जनता आहे ती आपला पायी, सायकल, स्कूटर याचाच वापर करणार, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न पुन्हा सुटणार नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली आता आपण जर पाहत असेल की किती हानी होते, आयुर्मान कमी होत आहे, या सगळ्या गोष्टींना काय जबाबदार आहे? तर एक गोष्ट अशी आहे की आपण जंगलं तोडत चाललो, कारण पुण्याकडे वाढती लोकसंख्या. आता पुणे हे सांस्कृतिक आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढणार, पण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर त्याची व्यवस्थापन करायला कमी पडतो. आता पाण्याचा प्रश्न पाहिला तर पाणी असं आहे की धरणं जी व्हायला पाहिजे होती महाराष्ट्रामध्ये ती न होता आता आपल्याकडे जे काही खासदार 48 खासदार आहेत, 48 खासदारांनी जर विचार केला असता की अरे पुण्याला आवश्यक धरणं आहे तर आपण किमान 1 लाख लोकांच्या पाठीमागे छोटी छोटी धरणं बांधली असती तर फरक पडला असता. पण आपण शेततळी गावतळी केली, गावतळी आणि शेततळी करायला पाऊस तरी पडायला पाहिजे होता. रोजगार हमीच्या नावाखाली आपण तिथे ज्या लोकांना राबवून घेतलं त्या लोकांना तसं खायला आज अन्नही नाही आहे. पण पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर छोटी छोटी धरणं बांधावी लागतील. रस्त्यांची जी दुभाजक आहे आपल्याकडे, आता फुटपात खूप मोठा करण्याचं काम चालू आहे आणि फुटपातच्या शेजारी येणारी झाडं तोडली जात आहेत, यामुळे पर्यावरणाची हानी पोचणारच आहे. एकूणच आता स्त्रियांच्या बाबतीत आपण बोललो की प्रत्येक स्त्रीवर अन्याय होतो आहे. मी असं जपून का बोलतो आहे, कारण असं आहे की तिच्याकडे मुलं सांभाळण्याची जबाबदारी आहे, स्वयंपाकाची जबाबदारी आहे, शाळेत मुलांना सोडण्याची जबाबदारी आहे. आणि एकूणच आता जे काही आई वडील सासू सासरे वयोवृद्ध आहेत त्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांना जे संरक्षण कवच द्यायला पाहिजे होतं भारत सरकारने ते आलं नाही. ते विधेयक जर भारत सरकारने भविष्यात मांडलं तर महिलांना सुरक्षा होईल आणि सुरक्षा मिळेल. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं पुणेकर म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या? आता मला पुणेकर म्हणून जी आता सध्या पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी झाली, वाढत चाललेली आहे, त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल, ही गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे. आणि पुण्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे तो, तर पुण्यासाठी स्वतंत्र धरणाची व्यवस्था ह्या नेत्यांनी केली पाहिजे अशी माझी यांच्याकडनं ही अपेक्षा आहे. आपण पाहिले की एकूणच पुणेकरांच्या ज्या आहेत तर त्या बेसिक ज्या नीड्स आहेत तर त्या नीड्स पूर्ण होणं गरजेचं आहे असं पुणेकरांचं म्हणणं आहे. मोठ्या मोठ्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत तर त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया दिनमान्यूज पुणे.